नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा यासाठी शहरात काम सुरू आहे पाईप टाकणाऱ्या कंपनीने महानगरपालिकेची परवानगी न घेता कुठेही खोदकाम सुरू केलंय त्यामुळे अनेक ठिकाणी चांगले गुळगुळीत गूल रस्ते खराब होत आहेत कंपनी पाईप टाकल्यानंतर डागडुजीही करून देत नाही म्हणून यापुढे विनापरवानगी रोड खोदले तर थेट गुन्हेच दाखल करण्याचा इशारा महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिला आहे केंद्र शासनाने पाईपलाईन गॅस पुरवठा करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी काही मोठ्या शहरांची निवड देखील करण्यात आली यामध्ये छत्रपती संभाजी नगराचाही समावेश आहे मागील एक ते दीड वर्षांपासून शहरामध्ये विविध वसाहती मुख्य रस्त्यांवर गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम संबंधित कंपनीकडून सुरू आहे शनिवारी सकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये विविध योजनांचा आढावा घेतला बैठकीच्या शेवटी गॅस पाईपलाईनच्या कामाचा आढावा घेताना कामाला गती द्यावी अशी सूचना डॉक्टर कराड यांनी केली यावेळी प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले कोणालाही कल्पना न देता तुम्ही रस्ते कसे काय खोदता त्यामुळे आमचे नुकसान होत आहे कार्यकारी अभियंता एम डी काझी यांनी सांगितले की अनेक ठिकाणी खोदकाम केल्याचं निदर्शनास येत आहे काम झाल्यानंतर माती टाकून ठेवली जाते टूची सुद्धा केली जात नाही यावर डॉक्टर चौधरी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय डॉक्टर भागवत कराड यांचा गॅस पाईपलाईन हा ड्रीम प्रोजेक्ट आहे हे मात्र विशेष